बातमी खासदार राजू शेट्टी यांच्या संदर्भातली आहे. 3 वर्ष भाजपचे संसार केल्यानंतर काडीमोड घेऊन केंद्र आणि राज्य सरकारची वाभाडे काढणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत मात देण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना सुरू असल्याचे समजते. राजू शेट्टी आणि भाजपमधील संघर्ष आता तीव्र झालाय. कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी आणि भाजप एकमेकांना धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. याचाच एक भाग म्हणून खासदार शेट्टी यांच्या विरोधात जनसुराज्यचे नेते माजी मंत्री विनय कोरे यांना उतरवायचे की शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांना, यावर सध्या खलबते सुरू आहेत. राजू शेट्टींच्या विरोधात लढण्यासाठी पक्षीय अडचणी बाजूला ठेवून एकत्र येण्याची तयारी सुरू आहे. या मतदारसंघात ऊस उत्पादक, जातीची समीकरणे, साखर लॉबी हे मोठे फॅक्टर असून तेच निर्णायक भूमिका बजावणार आहेत. खासदार राजू शेट्टी आगामी लोकसभेच्या मैदानात तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहेत. यावेळी ते हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र परिस्थिती सातत्याने बदलत आहे. मागील 3 वर्षात भाजपबरोबर फारसा सूर न जुळल्याने राजू शेट्टी यांनी भाजपशी काडीमोड घेतला. एवढ्यातच न थांबता त्यांनी राज्यात आणि देशात मोदी विरोधाचा सूर आळवला. मोर्चे, आंदोलन, निवेदन यातून त्यांनी सरकारची कोंडी करण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय. खासदार शेट्टी यांच्या विरोधात अनेक नावांची चाचपणी भाजपकडून झाली असली तरी आता 2 नावांवरच प्राधान्याने चर्चा सुरू आहे. यात भाजपचे मित्र असलेले माजी मंत्री विनय कोरे यांचे नाव आघाडीवर आहे. शिरोळचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांचे नावही हातकणंगले लोकसभेसाठी पुढे आले. मुळातच शेतकरी संघटनेच्या मुशीत वाढलेल्या आमदार पाटील यांच्या डोक्यात आमदारकी भिनलेली नाही. ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आलिशान गाड्यांऐवजी जीपमधून त्यांचा गावागावात असलेला वापर, साधे कपडे, चहाच्या गाड्यावर गप्पा मारणे, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला मदत करणे, शेतकऱ्याच्या बांधावर फिरणे, त्याच्यासोबत वैरण काढणे, बैलगाडीतून फिरणे आणि शक्य ते विकास कामे करणे, यामुळे त्यांच्याविषयी मतदारसंघात एक आपुलकीची भावना आहे. त्यातच ते मराठा समाजाचे असल्यानेही पक्षीय तेढ सोडवून त्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न झाल्यास नवल वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे एकेकाळच्या सहकाऱ्यांमध्येच लोकसभेची लढत महाराष्ट्रात लक्षवेधी ठरेल हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.